हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम टू गुरुवरिया अकॅडमी. फ्रेंड्स, यापूर्वीच्या सेशन्स मध्ये आपण जवळपास तुमचा जो काही टेक्स्ट बुक मधला 6th युनिट आहे त्यामधले ओव्हरऑल सर्व चॅप्टर्स किंवा फर्स्ट टू 6th युनिट मधले जे काही चॅप्टर्स होते, पोयम्स होते, ते अगदी व्यवस्थित पद्धतीने समजून घेतलेले आहेत. आय होप ते तुम्हाला सर्व समजले असावेत आणि तुम्ही त्या सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला असावा. आता जेव्हा आपण हा संपूर्ण टेक्स्ट बुक बघतो त्या ठिकाणी आपल्याला बऱ्याचशा नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. मग त्या नवीन नवीन गोष्टी कोणत्या आहेत ज्या की तुम्हाला आता ठाऊक आहे तेच आपण या छोट्याशा सेशन मध्ये पाहणार आहोत. नाव आय नो, आता तुम्हाला हा संपूर्ण टेक्स्ट बुक अभ्यासल्यानंतर काय काय ठाऊक आहे बरं, तर त्यात छोट्या छोट्या गोष्टी याच्यामध्ये मेन्शन करण्यात आलेल्या आहेत आणि त्याच आपण आता पाहणार आहोत आणि तुम्हाला आठवण करून देणार आहोत की आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी आता येतात आणि आपण कोणत्या कोणत्या गोष्टी आता चुकणार नाही आहोत. त्यामध्ये पहिल्यांदा बघा, इंग्रजी वाक्याच्या सुरुवातीला नेहमी कॅपिटल अक्षर लिहितात. जे काही इंग्रजी वाक्य तर त्या वाक्याची सुरुवात नेहमी कॅपिटल लेटर्सनीच करायची असते आणि आपण जर स्मॉल लेटर्सनी केली तर ते जे काही वाक्य ते ग्रॅमॅटिकली चुकीचं असतं. त्याचबरोबर नावातील पहिलं अक्षर ही कॅपिटल लिहितात. एखाद्या व्यक्तीचं नाव असेल, एखाद्या ठिकाणाचं नाव असेल, त्याबरोबरच एखादा देश असेल, एखादी महान व्यक्ती असेल, तर त्यांच्या नावाचं पहिलं अक्षर हे सुद्धा कॅपिटलच लिहिलं जातं. त्यानंतर बघा, आपल्याला बऱ्याचदा अ लावायचं की अँड लावायचं, एखादा शब्द आहे तर त्याच्यापूर्वी अ हे आर्टिकल लावायचं की अँड हे आर्टिकल लावायचं हे लक्षात येत नाही. मग इंग्रजी वस्तू प्राणी स्थळ इत्यादींच्या आधी ए लावतात. आता उदाहरणामध्ये अ बॅग, अ व्हाईट डग, अ बिग हिल, अ मॅन अशा पद्धतीने. पण पुढच्या शब्दाची सुरुवात जर स्वरांनी होत असेल, म्हणजे ए ई आय ओ यू या अक्षरांनी होत असेल, तर ए च्या ऐवजी त्या ठिकाणी ॲन वापरलं जातं. उदाहरणामध्ये ॲन अंट, त्याचबरोबर ॲन ॲक्स, ॲन अँग्री मॅन, and egg, and early bird, and ice cubes, and umbrella, and hour. अशा पद्धतीने ते ए आणि ॲन हे आर्टिकल्स वापरले जातात. त्यानंतर पुढे बघा, एकापेक्षा जास्त वस्तू, माणसे, प्राणी, स्थळे इत्यादी दाखवणाऱ्या अनेक वचनी इंग्रजी शब्दांच्या शेवटी बऱ्याचदा एस ई एस किंवा आय ई एस ही अक्षरे येतात. एक वचनी शब्द आहे तर त्या ठिकाणी त्याला एस किंवा ई एस हा प्रत्यय लागत नाही. पण त्याच ठिकाणी जर अनेक वचनी शब्द असतील तर त्यांना एस ई एस त्याचबरोबर आय ई एस ही अक्षर लागलेली आपल्याला पाहायला मिळतात. उदाहरणामध्ये कप्स, बर्ड्स, ब्रशेस, बसेस, फ्लाईट, स्टोरीज. आता यामध्ये एक गंमत आहे, गंमत अशी बघा, स्टोरी या शब्दाच्या शेवटी काय येतं, वाय येतं. आता हे एक वचन आहे, आपल्याला याचं अनेक वचन करायचं आहे, तर या हे जे काही वाय आहे त्याचं रूपांतर आय मध्ये होतं आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी ई एस हा प्रत्यय लागतो. तसंच आहे या फ्लायच, फ्लायच्या शेवटी सुद्धा काय लागतं, फ्लाईज असं लागतं. ओके, मग हे कशा पद्धतीने एस किंवा ई एस आय ई एस हे प्रत्यय आपण लावतो हे तुमच्या व्यवस्थित पद्धतीने लक्षात आलं असावं. त्यानंतर आणखी तुम्हाला काय ठाऊक आहे, कोणाचं काय हे दाखवण्यासाठी आपण डॅश यस वापरतो, वापरतो की नाही. म्हणजे या ठिकाणी बघा, मीनाज डॉल, मीनाची बाहुली, टायगर्स टेल, वाघाची शेपटी, चिल्ड्रन्स बुक, मुलांची पुस्तक, त्याप्रमाणेच यस किंवा ई एस ने शेवट होणाऱ्या अनेक वचनी शब्दांच्या शेवटी फक्त ॲपोस्ट्रॉफी लावला जातो. या ठिकाणी बघा, रॅबिट्स इयर्स, बॉईज स्कूल्स, गर्ल्स हॉस्टेल अशा पद्धतीने. नावाच्या शेवटी एस असेल तर फक्त डॅश ॲपोस्ट्रॉफी किंवा त्याच्या पूर्वी डॅश एस यापैकी काही वापरले तरी चालतात, दोन्ही बरोबर आहे. उदाहरणामध्ये मिडास डॉटर किंवा मिडास डॉटर. आता या ठिकाणी बघा, आत्ताच्या आणि नेहमीच्या गोष्टीबद्दल बोलताना शब्दांच्या या जोड्या ठरलेल्या आहेत, म्हणजे कोणता क्रियापद वापरायचा आणि कोणता कर्म सॉरी कोणता कर्ता वापरायचा हे फिक्स असतं. म्हणजे आपण या ठिकाणी म्हणू शकत नाही की आय हॅव असं आपण म्हणू शकत नाही, किंवा बऱ्याचदा असं म्हणू शकतो आपण आय हॅव, पण आय आर असं आपण म्हणू शकत नाही, किंवा मग आय हॅज असं आपण म्हणू शकत नाही. त्या ठिकाणी फिक्स असे क्रियापद येतात इथे दिल्याप्रमाणे.
I am, you are, he is, she is, it is, we are, they are अशा पद्धतीने. त्याचबरोबर I have, you have, he has, she has, it has, we have, they have. I do, you do, he does, she does, it does, we do, they do. कोणाही उत्तर असणारे जे काही प्रश्न ते तयार करताना या जोड्यातील शब्दांची उलटा पालट होते. आय एम लेट, या ठिकाणी बघा, एम आय लेट क्वेश्चन मार्क. त्यानंतर इंग्रजी बोलताना हॅलो, गुड मॉर्निंग, प्लीज, थँक यू, सॉरी, एक्सक्यूज मी, डू यू माइंड, इट्स ऑल राईट इत्यादींचा वापर करणं चांगलं आहे आणि ते चांगल्यामुळे तुम्ही प्रभावी इंग्रजी बोलत आहात असं पुढच्या व्यक्तीला जाणवतं. त्याबरोबरच काही शब्दातली अक्षर गाळली आहेत हे दाखवण्यासाठी सुद्धा ॲपोस्ट्रोफीज चिन्ह वापरतात. आता आय एम गोइंग, ही इज हॅपी. होऊन गेलेल्या घटना दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी डी किंवा ईडी असतो. त्याचबरोबर पुढे होणाऱ्या घटनांबद्दल बोलताना विल किंवा गोइंग टू वापरतात. आता चालू असणाऱ्या घटनांबद्दल बोलताना आय एन जी शेवटी येणारे शब्द वापरतात. फॉर एक्झाम्पल, यू आर लर्निंग, तुम्ही शिकत आहात. लर्निंग काय करतात, सध्या शिकत आहात. तर अशा पद्धतीने आपला या टेक्स्टबुक मधला हा शेवटचा पार्ट होता. खर तर हा तुमचा पार्ट नाही, पण तरी सुद्धा तुम्ही काय काय शिकलात किंवा तुम्हाला काय काय ठाऊक झालं या संपूर्ण टेक्स्टबुक मधून हे आपण थोडस आठवलं. आता याच्यामध्ये तर निश्चितपणे तुम्हाला काही अडचणी नसतील. तरी सुद्धा काही अडचण असेल तर लगेच कमेंट करा किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. अशाच पद्धतीनं आपले लाईव्ह लेक्चर्स अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवारिया अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत आणि त्यांच्या लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. अशाच पद्धतीनं आता यापूर्वीचे जे काही पाठ आहेत, आपले पोयम्स आहेत, बरेचसे वेगवेगळे गेम्स तुमच्या टेक्स्टबुकमध्ये देण्यात आलेले आहेत, तर ते सर्व व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला फिफ्थ स्टँडर्ड इंग्लिश सेमी अँड मराठी मीडियम या फोल्डरमध्ये सर्व व्हिडिओज मिळतील. तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीनं अभ्यास करा. लवकरच भेटू आपण पुढच्या सेशन्समध्ये. तोपर्यंत बाय गाईज, टेक केअर.